विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा। तर आज आपण क्लास 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 7 एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम या चॅप्टरचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत। तर या चॅप्टरच्या सुरुवातीला पहिला जो काही पॉइंट्स आहे, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम, म्हणजेच इकोसिस्टममध्ये एनर्जी कशा प्रकारे फ्लो होत असती याचा स्टडी आपल्याला यामध्ये करायचा आहे। वी हॅव ऑलरेडी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन इन टू प्रोड्युसर, कंज्युमर, सॅप्रोफाइट्स किंवा सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर, म्हणजे जे काही ऑल लिव्हिंग्स ऑर्गॅनिझम्स असतात या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दियर मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे त्याचं जे काही न्यूट्रिशन आहे याच्यावरती केलेलं आहे। त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर प्रोड्युसर असतात, कंज्युमर, सॅप्रोट्रॉप्स किंवा त्याला सॅप्रोफाइट्स असं म्हटलं जातं आणि डिकम्पोजर असं म्हटलं जातं। आणि कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिकल लेवल ऑफ द इकोसिस्टम अराउंड यू ॲज अ गिव्हन बिलो। तर तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात की जे काही डिफरंट कंज्युमर लेवल आहे किंवा जे काही ट्रॉपिकल लेवल्स आहेत इकोसिस्टममधील, तर या डायग्राममध्ये दाखवले आहेत। पहा, त्या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला प्रायमरी कंज्युमर्स आहेत किंवा त्याला आपण हर्बीव्होरस असं म्हटलं जातं, की जे दे डिपेंड अपॉन द ग्रासेस, म्हणजे जे ग्रास किंवा गवतावरती अवलंबून असतात असे जे काही कंज्युमर्स असतात त्याला प्रायमरी कंज्युमर्स असं म्हटलं जातं। तर त्याचे एक्झाम्पल आहेत ग्रास हुपर, स्क्वॅरल, एलिफंट एटसेट्रा, दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन द ॲटोट्रॉप्स किंवा प्रोड्युसर, म्हणजे जे काही ॲटोट्रॉप्स प्लांटी असतात तर या प्लांटीवरती काय असतात की हे सर्व ऑर्गॅनिझम्स काय असतात की प्रोड्यूस असतात। त्यानंतर सेकंड डायग्राम आहे पास सेकंडरी कंज्युमर किंवा याला कार्निव्होरस असं म्हटलं जातं। त्याचे एक्झाम्पल आहेत फ्रॉग, ओल, फॉक्स एटसेट्रा, दीज कंज्युमर यूज हर्बीव्होर्स ॲज दिअर फूड, म्हणजे जे काही हर्बीव्होरस असतात किंवा जे काही प्रायमरी कंज्युमर्स असतात त्या प्रायमरी कंज्युमर्सवरती काय असतात की हे सेकंडरी कंज्युमर्स डिपेंड असतात। त्यानंतर थर्ड नंबर आहे अपेक्स ऑर टॉप कंज्युमर किंवा याला देखील कार्निव्होरस असं म्हटलं जातं। त्याचे एक्झाम्पल आहे टायगर, लॉयन एटसेट्रा, मीन्स दीज कंज्युमर यूज हर्बीव्होर्स अँड कार्निव्होर्स ॲज दिअर फूड, नो अदर ॲनिमल फीड ऑन टॉप कंज्युमर्स, म्हणजे हे जे काही अपेक्स ऑर टॉप कंज्युमर्स असतात दे डिपेंड्स अपॉन द प्रायमरी अँड सेकंडरी कंज्युमर्स, म्हणजे हर्बीव्होरस आणि कार्निव्होरस याच्यावरती डिपेंड्स असतात। आणि लास्ट आहे ओमनिव्होर्स मिक्स कंज्युमर, त्याचं एक्झाम्पल आहे ह्युमन, बियर्स एटसेट्रा, फीड्स ऑन हर्बीव्होर्स अँड कार्निव्होर्स, म्हणजे हे जे काही ओमनिव्होर्स असतात ते मिक्स कंज्युमर्स असतात कारण ते दोन्हीही म्हणजेच प्रायमरी कंज्युमर म्हणजे हर्बीव्होरस आणि कार्निव्होर्स याला फीड करण्याचं काम करत असतात। यानंतर आपला सेकंड पॉइंट आहे फूड चेन अँड फूड वेब। आता तुम्ही जर फूड चेनची डायग्राम जर पाहिली असेल तर आपण क्लास 8 या फूड चेनचे डायग्रॅमचा स्टडी केलेला होता। तर डायग्रॅम जी आहे ती ऑब्झर्व करा तुम्ही, ऑब्झर्व फिगर 7.1 अँड एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन द कंपोनंट। हे जे काही कंपोनंट आहेत या फूड चेनमधले, तर याचं एकमेकाशी काय रिलेशनशिप आहे याचा स्टडी आपल्याला या डायग्रॅमद्वारे करायचा आहे। तर ज्यावेळेस आपण हे डायग्रॅम केअरफुली ऑब्झर्व करतो त्यावेळेस आपल्याला डिफरंट कंपोनंट त्याच्यामध्ये दिसतात। सगळ्यात सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असाल तर सोलार एनर्जी आहे, सोलार एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याचं काम ग्रीन प्लांट करतात व ग्रीन प्लांटला फीड करण्याचं काम ग्रास हुपर करतात। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायमरी कंज्युमर, दॅट इज द ग्रास हुपर। त्यानंतर थर्ड वन फ्रॉग सेकंडरी कंज्युमर, त्यानंतर स्नेक टर्शरी कंज्युमर्स, त्यानंतर हॉक अपेक्स कंज्युमर आहे आणि सगळ्यात शेवटी मशरूम किंवा जे काही बॅक्टेरिया असतात ह्या डिकम्पोजर्स असतात। ओके, तर कन्स्ट्रक्ट फोर चेन्स लाईक द वन शोन इन अ फिगर 7.4। तर या ठिकाणी फोर चेन आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी दाखवायचे। आता इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन द प्रोड्युसर, कंज्युमर अँड सॅप्रोफाइट्स, देअर इज अ डिफायनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड द फूड चेन। तर आपण जनरली जर पाहायला गेलो तर प्रत्येक जे काही प्रोड्युसर असतील किंवा कंज्युमर्स असतील किंवा सॅप्रोफाइट्स असतात तर याच्यामध्ये काय होत असतात की कंटिन्युअसली इंटरॅक्शन्स होत असतात आणि दीज डिफायनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन्स बिटवीन द कंज्युमर, प्रोड्युसर अँड सॅप्रोफाइट्स,
कॉल्ड ॲज द फूड चेन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एका डिफायनेट सिक्वेन्समध्ये जे काही होणारे इंटरॅक्शन्स असतात त्यालाच फूड चेन्स असं म्हटलं जातं. आणि ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4-5 ऑर मोर लिंक्स. तर एका फूड चेनमध्ये काय असतात की 4-5 किंवा मोर लिंक्स असतात. आणि अन इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन दॅट आर इंटरकनेक्टेड ॲट व्हेरियस लेवल. म्हणजे काय डिफरंट फूड चेन्स असतात, ते एका टिपिकल फूड चेनमध्ये काय केले असतात की म्हणजे व्हेरियस लेवलने कनेक्ट केलेले असतात. आणि तसं फूड वेब इज अ फॉर्म, म्हणजे नंबर ऑफ फूड चेन ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याच्यापासून फूड वेब डेव्हलपमेंट होत असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.